रेल्वेच्या प्रश्नावर आज मुंबईभर परंतु रेल्वे सामान्य माणसासाठी सुरू होत नाही नाही ज्यांनी दोन डोस घेतले हे याच्या मला कळत नाही म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने देखील अतिशय स्पष्टपणे विचारलं की दाटी वाटीनं बस लोक बसतात त्याच्याने कोरोना होत नाही आणि दोन लसी घेतलेल्यांना रेल्वेमध्ये परवानगी दिल्याने कसा काय कोरोना होतो हा अतिशय महत्त्वाचा सवाल हा माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी विचारला आहे आणि मग उच्च न्यायालयाचं देखील मत जर हेच असेल आणि लॉजिकली आज आपण बघितलं तर ही आपल्या मुंबईकरांची आणि एम एम आर रिजनमध्ये राहणाऱ्यांची लाईफलाईन आहे आज लोकांना कामावर तर जावंच लागणार आहे घर तर चालवावंच लागणार आहे दोन वर्षा जेवणाकरता मेहनत तर करावीच लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये ही लाईफलाईन बंद असताना इतका त्रास लोकांना सहन करावा लागतो आणि खऱ्या अर्थानं लोकांचं जीवन आज एक प्रकारे उद्ध्वस्त ही लाईफलाईन नसल्यामुळे होऊन राहिलं आहे कारण त्यांचा जवळजवळ पाच पाच सात सात तास तर त्यांना नुसतं त्या ठिकाणी प्रवासामध्ये घालवावे लागत आहेत आणि म्हणून तात्काळ ही लोकल सुरू झाली पाहिजे ही मागणी भारतीय जनता पक्षाने लावून धरली होती आम्ही असं नाही म्हटलं की कोणालाही अलाव करा आम्ही म्हटलं दोन लसी ज्यांच्या झाल्यात त्यांना किमान आपण अलाव करा आणि म्हणूनच आज त्या संदर्भातलं आंदोलन देखील भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे मला असं वाटतं की राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालय आणि आमचं आंदोलन या दोघांचाही दखल घेऊन आता ही लोकल तात्काळ सुरू केली पाहिजे